पेट गाला, पुण्यात कुत्री आणि मांजरांचं भरलेलं एक आगळं वेगळं प्रदर्शन। यामध्ये अनेक कुत्र्यांनी आणि मांजरांनी सहभाग घेतला होता। विविध ठिकाणाहून कुत्री मांजर यामध्ये अगदी सजून दजून सहभागी झाली होती। त्यांच्यासाठी रॅम्प वॉक आयोजित करण्यात आला होता। त्यांची स्वच्छता, खाद्य, औषधं या संदर्भातील माहिती या ठिकाणी दिली गेली। एखादं सुंदर गेट टुगेदर व्हावं असाच हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला। नमस्कार, स्वागत आहे आपलं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये। अनेक प्रकारची वेगवेगळी प्रदर्शनं तुम्ही बघितली असतील, मात्र कुत्र्या आणि मांजरींचं खूप सुंदर आणि बघितलंच पाहिजे असं प्रदर्शन पुण्यात भरलेलं आहे। आणि या प्रदर्शनाचे मुख्य आयोजक साकीब पठाण आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी संवाद साधत। साकीब सर, खूप खूप स्वागत आहे आपलं। सर्वात आधी तर मला या युनिक कॉन्सेप्टबद्दल सांगा, कारण अनेक प्रकारची प्रदर्शनं बघितली असतील पण हा वेगळा कॉन्सेप्ट आहे। नाही सर, मी तर म्हणेल की हा प्रदर्शन पण नका बोलू, इट इज अ गेट टुगेदर फॉर ॲनिमल लवर्स। आणि आमच्याजवळ आज 2000 वरती डॉग्स अँड कॅट्स आलेले आहेत, तर इट्स अ ह्यूज ह्यूज नंबर। पुण्याच्या हिस्ट्रीमध्ये असा एक एक ऑन वन सिंगल डे अंडर वन रूफ इतका मोठा ॲनिमल्स किंवा पेट्सचा गेट टुगेदर झालेला नाही आहे। इथे आपण कॅटसाठी इंटरनॅशनल चॅम्पियनशिप कॅट शो करतो आहे, त्याच्यामध्ये 4 इंटरनॅशनल जजेस आपण बोलवले आहेत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियावरनं। ते कॅट्सला जज करतात कॅट्सच्या ब्युटीवरती, कॅट्सचे ब्रीड स्टँडवरती। याच्यामध्ये जवळपास 275 to 250 कॅट्स पार्टिसिपेट केलेले आहे। वी हॅव पार्टिसिपेंट्स फ्रॉम 14 डिफरंट स्टेट्स इन इंडिया। याला सोडून पुण्याकर पुण्यामधले जवळपास 200 to 250 कॅट्स या इव्हेंटमध्ये आलेले आहे, जे इव्हेंटची मजा घेत आहे अँड दे आर फिलिंग होम बिकॉज एव्हरीबडी अराउंड हिअर इज अ हार्ड कोअर पेट ओनर अँड पेट लवर। डॉग्सचं बोलत त्याला तर डॉग्सला मॉर्निंग 10 o'clock ते 8 o'clockपर्यंत 80 अशी वेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे। वी ऑल्सो हॅव अ डेडिकेटेड एजिलिटी झोन, जिथे तुम्हाला पण कळेल का तुमचा कुत्रा तुमचं किती ऐकतो। सो बेसिकली वी हॅव ओबिडियन्स, वी हॅव एजिलिटी डेमॉन्स्ट्रेशनवरती, फॅशन शो, ट्रीट, हाईड अँड सीक, असे भरपूर काही ॲक्टिव्हिटीज आपण दिवसाभरात करणार आहे। जवळपास 1200 to 1300 डॉग्स आमच्याबरोबर आज पार्टिसिपेट करत आहे। 15,000 लोकांचा फुटफॉल आम्ही एक्सपेक्ट करतो आहे अँड आय थिंक वी विल बी सरपासिंग इट बाय द एंड ऑफ द डे। अँड अडॉप्शन हा खूप मोठा एलिमेंट आहे अँड डॉग आणि कॅटचा मोठ्या लेवलवरती आपण इथे अडॉप्शन करतो आहे। आपल्याबरोबर आर्ट म्हणून एक संस्था आहे, AARTE, हु हॅज बीन ॲक्टिव्ह इन लास्ट 1.5 डिकेड, आणि त्यांनी अडॉप्शन कॅम्प आमच्यासोबत आपण इथे करतो आहे। तर डॉग्स आणि कॅट्सला जे होमलेस क्रिएचर्स आहे त्यांना नवीन होम मिळण्यासाठी हा ॲक्टिव्हिटी आहे। तर ही सारी ॲक्टिव्हिटीज आज आपण पेटगालामध्ये करतो आहे। पेटगाला या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात आणि तुमचा डॉग देखील तुमच्यासोबत आहे। आपण ह्युमन बीइंग असून त्यांना आपल्या सोबत ठेवणं, त्यांची सोबत असणं कसं बघता याकडं? हो, एक ॲक्च्युली ह्युमॅनिटीसाठी आणि माणसांसाठी ह्या दोन्ही गोष्टी चांगलं आहे। आधी जर आपण विचार केला की आधी नेचर, त्याच्यातच आपण नेहमी पेट्स माणसासोबतच असायची हजारो वर्षांपासून। सो आताही हे कुठेतरी ट्रेंड जर होत असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे। इथे अशा ॲक्टिव्हिटीज होतात हे खरंच चांगलं आहे। या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून डॉग्सना, अनेक डॉग्सना भेटता आला खरं तर वेगवेगळ्या ठिकाणचे, वेगवेगळ्या स्टेट्समधले। पण हा तुमच्यासोबत किती वर्षांपासून आहे? हो, आमच्यासोबत 4 वर्षांपासून आहे, म्हणजे ॲक्च्युली हा हिचा आहे। सो आम्ही त्याला 4 वर्षांपासून सोबत ठेवतो। ओके, आता हा तुमच्यासोबत 4 वर्ष आहे। तुमच्या दोघांसोबत हा 4 वर्ष असताना तुम्हाला काय विशेष गोष्ट हा अनुभवून देतो? त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टच विशेष असते। मेन म्हणजे आपला स्वतःचा पेशन्स वाढतो, आपण त्याला आपल्या मुलासारखं ट्रीट करतो, त्याच्यामुळे असं होतं की त्याच्यावरती कधी आपल्याला कुठली गोष्ट त्याच्याबद्दल विचार करून मगच करावी लागते। पण ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्टमेंट ह्या आपल्या मनापासून करतो, करायच्या म्हणून करत नाही। ही एक खूप चांगली गोष्ट आहे आणि प्लस त्याचा मन मिळवूपणा, त्याला लगेच कळतं तुमच्या मनात काय आहे, कसं आहे, तो येतो तुमच्याजवळ, बसतो तुमच्या शेजारी, कधी तुम्हाला काही वाटत असेल तर त्याला त्या गोष्टीची जाणीव आधी होते आणि ही एक खूप चांगली गोष्ट आहे। आपण असं म्हणतो की पेट्सला आपण शिकवतो पण पेट्स देखील आपल्याला खूप काही शिकवत असतात, एवढ्या वर्षांमध्ये तुम्हाला याच्याकडनं काय काय शिकता आलं? याच्यामुळे मला ॲक्च्युली मी त्याला जितकं शिकवलं त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी मला शिकवलं आहे। त्यांनी मला जसं तुम्हाला सांगितलं पेशन्स शिकवलेलं आहे, त्यांनी मला कसं डॉग्सला ट्रीट केलं पाहिजे, डॉग्स आपल्याबद्दल कसं विचार करतात। आपल्यासाठी जगात खूप गोष्टी आहेत, आपलं वर्क आहे, आपलं बाकी लाईफ आहे, हे त्यांच्यासाठी आपणच त्यांचं सर्वस्व असतं, त्याच्यामुळे आपण त्यांना त्याप्रकारे ट्रीट केलं पाहिजे, त्याप्रकारे ट्रीट कसं करायचं आणि निस्वार्थीपणे कसं जगायचं
ही सगळ्यात मेन गोष्ट त्यांच्याकडून म्हणजे त्यांनी देखील आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या. ऐसे चलते है हम, बेजुबान है, बोल नहीं पाते, दर्द हमें भी होता है यारो, आँखों में आंसू भी आ जाते, तुम्हारे खुशियों में खुश होते हैं हम, तुम्हारे दुख में दुखी हो जाते, सच्चे दोस्त हैं इंसानों के, फिर इस दुनिया में जानवर क्यों कहलाते.